परीक्षेला चाललेल्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला, आरोपी अटकेत। ऐरोली येथील रहिवाशी असलेली विद्यार्थिनी नेरूळ येथील एका महाविद्यालयात परीक्षेला बसण्यासाठी जात होती। यावेळी अचानक बिअरची बाटली फोडून एकाने या विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला केला। नेरूळ मध्ये परीक्षेसाठी जात असलेल्या विद्यार्थिनीवर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। स्टर्लिंग कॉलेज नेरूळ या ठिकाणी एक युवती परीक्षेसाठी आलेली होती। ऐरोली येथे राहणारी ही युवती होती। तिच्यावर एका अनोळखी इसमाने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये आम्ही 307 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी। सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54।